अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथे धाडसी चोरी झाली असून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. अकोट तालुक्यातील येणाऱ्या ग्राम चोहट्टा बाजार येथील राहणारे महेंद्र भास्करराव कबाडे हे आपल्या सर्व परिवारासहित 2 दिवसासाठी बाहेरगावी गेले होते. ही संधी पाहून चोरांनी यांच्या घराच्या छतावर प्रवेश केला. कोणी घरी नसल्यामुळे मनसोक्त चोरी केली आणि घरातील कपाट व भांडे कपडे हे सर्व साहित्य फेकाफेक करून चोरी केली. महेंद्र कबाडे हे बाहेरगावाहून घरी परत आले असता त्यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली. त्यांनी लगेच चोहट्टा पोलीस चौकीत धाव घेऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस व डॉग पथक घटनास्थळी दाखल झालं. घटनेची पाहणी केली व सदर पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत. महेंद्र भास्करराव कबाडे चोहट्टा बाजार येथे राहतो. काल आम्ही बाहेरगावी गेलेलो असल्यामुळं काल अज्ञात चोरट्यांनी माझ्या घरामध्ये प्रवेश मिळवला आणि त्यांनी माझ्या घरामध्ये खूप सारं सामान अस्ताव्यस्त केलं आणि त्यामधून सुमारे 2.5 लाख रुपयापर्यंत कॅश नगदी कॅश आणि सोन्याचे दागिने 30-35 ग्रॅमपर्यंत सोन्याचे दागिने चोरीला नेलेले आहेत आणि सर्व माझं नुकसान झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.